सुधाचंद्रन भरतनाट्यमची एक उत्कृष्ट नर्तिका सुधाचंद्रन अपघातामध्ये एक पाय निघून गेला. नृत्य करणार कसं? यस तम तकिट तकता दिमित तकिट तकता दिमित तकिट तकता दित तर करतो ता कुछे कुतक छे कुजन कुतक छन कु देडी कुतक देडी कु दरगिरत तक. हे जे मी तोंडानी म्हणालो ना ते नृत्याद्वारे नृत्य करायचं होतं, नाचायचं होतं या पायांच्या द्वारे, पण तो पायच निघून गेला अपघातामध्ये. ए जयपूर फूट बसवला, लाकडी फूट बसवला, लाकडी पाय बसवला, आणि त्या लेकीनं सिद्ध केलं लाकडी पाय जरी बसवला तरी सुद्धा नृत्य करता येतं. दागून दिलं, दाखवून दिलं या भारताच्या लेकीनं संपूर्ण विश्वाला. संयम. दोन महिने जवळजवळ 2 महिने त्यापेक्षाही जास्त काही दिवस छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. 5000 पहारा अवतीभवती होता. ए संयम. आणि याच संयमामध्ये प्रज्ञा बहरते. राजाने दाखवून दिलं, राजाने दाखवून दिलं, आणि औरंगजेबाच्या हातावरती तुरी ठेवून माझा राजा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला. लक्षात घ्या संयम. नमस्कार. वंदे मातरम. जय हिंद. जय भारत. मी वसंत हंकरे, युवा व्याख्याता, समाज परिवर्तनकार, समाज प्रबोधनकार आणि आनंदी जीवनाचा साधक. यूट्यूब वसंत हंकरे, फेसबुक वसंत हंकरे, इंस्टाग्राम वसंत हंकरे. माझ्या तरुणांनो, माझ्या युवकांनो, संयम. 3 अक्षरी शब्द संयम, पण या संयम शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे. 10 हत्तींचं बळ या संयम शब्दामध्ये आहे. वाघाची ढरकाळी या संयम शब्दामध्ये आहे. सिंहाची गर्जना या संयम शब्दामध्ये आहे. आपल्याला जर आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदी बनवायचं असेल, आयुष्यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, येणाऱ्या संकटांचा सामना करून जर संकटांना पायाखाली घ्यायचं असेल, तर माझ्या युवकांनो, संयम शब्द आपल्या आचरणामध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे. काळाची गरज आहे. लिहायला अतिशय सोपा हा संयम शब्द, लिहायला अतिशय सोपा, वाचायलाही त्याहूनही सोपा, बोलायला अगदीच सोपा. पण माझ्या मित्रांनो, माझ्या युवकांनो, माझ्या तरुणांनो, आचरणात आणायला मात्र अतिशय अवघड पण अशक्य नाही. हा संयम शब्द जर तुमच्या आचरणामध्ये आला, जर तुम्ही हा संयम शब्द जगू लागला, तर लक्षात घ्या, ए आयुष्य खूप सोपं आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप आनंददायी आहे. काय सांगतात संत तुकोबाराया? ए संत तुकोबाराया सांगतात एक क्रांतिकारक विचार तुम्हा आम्हाला देऊन जातात. ए मऊ मेणा हुण्या मी विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे. ए माझ्या युवकांनो, संत तुकोबारायांचा हा क्रांतिकारक विचार लक्षात घ्या. मऊ मेणा हुणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हनुकाठी. ए युवकांनो, माझ्या तरुणांनो, ए तुकोबारायांचा हा क्रांतिकारक विचार जर खऱ्या अर्थानं जगायचा असेल, स्वतःला सिद्ध करायचा असेल, तर संयम हा शब्द आपल्या आचरणामध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे. जा वाचा इतिहास. इतिहासाची पानं चाळा. खऱ्या अर्थानं तुम्हाला संयम शब्द काय आहे उमजेल. संयम शब्द तुम्हाला कळेल, त्याचा अर्थ खऱ्या अर्थानं कळेल. होय छत्रपती शिवाजीराजे, ए छत्रपती शिवाजीराजे, ए ज्या वेळेला 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा प्रदेश मोगलांना द्यावा लागला, ए पुरंदरचा तह झाला, मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर तह झाला, स्वराज्यासाठी तह झाला, जनतेसाठी तह झाला, लक्षात घ्या या मातीसाठी तह झाला. 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा प्रदेश द्यावा लागला म्हणजे स्वराज्य द्यावं लागलं, सगळं काही द्यावं लागलं. आणि एक अट होती त्या तहामध्ये, औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आग्र्याला जायचं होतं, औरंगजेबास भेटायला जायचं होतं. त्यावेळेला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजीराजांनी संयम हा शब्द जगला. कारण का? संयम हा शब्द ज्यावेळेला आपण जगतो आणि एक संकट येतात, त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं प्रज्ञा बहरते. छत्रपती शिवाजीराजांनी तुम्हा आम्हाला हे सांगितलं युवकांनो, पण आम्ही ते मात्र घेतलं नाही. ए ज्यावेळेला 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा प्रदेश द्यावा लागला, त्यावेळेला सर्वांना वाटलं राजा संपला, छत्रपती शिवाजी राजा संपला. इंग्रजांना वाटलं, पोर्तुगीजांना वाटलं, ए सगळ्या मोगलशाहांना वाटलं, बस राजा संपला. औरंगजेबाच्या भेटीस गेल्यानंतर 5000 फौज, राजांना कैदेत ठेवण्यात आलं. 2 महिने जवळजवळ 2 महिने त्यापेक्षाही जास्त काही दिवस छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. 5000 पहारा अवतीभवती होता. ए संयम. आणि याच संयमामध्ये प्रज्ञा बहरते. राजाने दाखवून दिलं, राजाने दाखवून दिलं, आणि औरंगजेबाच्या हातावरती तुरी ठेवून माझा राजा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला. लक्षात घ्या संयम. सगळं काही गेलेलं होतं, पुन्हा घेतलं, पुन्हा स्वराज्य उभं राहिलं, पुन्हा स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. का? संयम. यस.
बनावगडावरती माझा राजा होता, बनावगडावरती, यस, वेढा पडला, बनावगडावरती माझा राजा होता, वेढा पडला, शांत राजा, शांत होता, संयम होता, संयम होता, यस, बनावगडावरून राजाने सुटका करून घेतली आणि विशाळगडाकडे माझा राजा पोहोचला का? संयम, संयम, संयम. एडिसन महान शास्त्रज्ञ, महान शास्त्रज्ञ माझ्या युकानो. 13 इमारती जळत होत्या प्रयोगशाळा, 13 इमारती जळत होत्या, स्वतःची प्रयोगशाळा जळत होती, त्या आगीकडं बघत बसलेला होता, पाहत होता, संयम होता, संयम, संयम, संयम. सुधाचंद्रन भरतनाट्यमची एक उत्कृष्ट नर्तिका सुधाचंद्रन अपघातामध्ये एक पाय निघून गेला, नृत्य करणार कसं? यस, तम तकिट तकता दिमित तकिट तकता दिमित तकिट तकता दित तर करतो ता कुछे कुतक छे कुजन कुतक छन कु देडी कुतक देडी कु दरगिरत तक. हे जे मी तोंडानी म्हणालो ना, ते नृत्याद्वारे नृत्य करायचं होतं, नाचायचं होतं या पायांच्या द्वारे, पण तो पायच निघून गेला अपघातामध्ये. ए जयपूर फूट बसवला, लाकडी फूट बसवला, लाकडी पाय बसवला, आणि त्या लेकीनं सिद्ध केलं, लाकडी पाय जरी बसवला तरी सुद्धा नृत्य करता येतं. दागून दिलं, दाखवून दिलं या भारताच्या लेकीनं संपूर्ण विश्वाला. संयम, संयम. ओरोली टॅक्स हंगेरियन सार्जंट, यस, नेमबाज, उत्कृष्ट नेमबाज, हंगेरियन देशाकडून ऑलिम्पिकसाठी निवड झालेला हा जवान. एक अपघात झाला, हो, प्रशिक्षण घेत असताना एक अपघात झाला आणि ज्या हाताने तो नेम धरत होता तो उजवा हात निघून गेला. शांत बसला, धीर धरला, संयम होता त्याच्याकडे आणि त्याचं लक्ष गेलं, उजवा हात निघून गेलाय पण डावा हात अजून ही माझा आहे. यस, मेहनत केली आणि पुन्हा डाव्या हाताने लढत आपल्या देशाला गोल्ड मेडल दिलं, गोल्ड मेडल दिलं. यस पोरानो, संयम, संयम, संयम. आयुष्यामध्ये काहीच अशक्य नाही, तुम्ही जे वाटेल ते करू शकता, फक्त धैर्य, धैर्य, यस, संघर्ष करा, मेहनत करा, तुमच्या ज्ञानावरती पूर्णपणे विश्वास ठेवा, तुम्हा स्वतःवरती विश्वास ठेवा, पेटून उठा, चला, प्रत्येक श्वास एकच ध्यास, चला आता माणूस घडवूया. वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. मी वसंत हंकारे, युवा व्याख्याता, समाज परिवर्तनकार, समाज प्रबोधनकार आणि आनंदी जीवनाचा साधक. यूट्यूब वसंत हंकारे, फेसबुक वसंत हंकारे, इंस्टाग्राम वसंत हंकारे. या